महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आपल्याला शहापूर विधानसभेची अधिकृत तिकीट उमेदवारी जाहीर झालेली आहे, याबद्दल आपण काय सांगणार? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी साहेब आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या आशीर्वादाने आज मला शहापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळालेली आहे आणि जनतेने या ठिकाणी विश्वास माझ्यावर दर्शवलेला आहे, पक्ष नेतृत्वाने विश्वास दर्शवलेला आहे. स्वर्गीय माजी आमदार माझे वडील बरोबर साहेबांच्या पुण्याने त्यांनी या तालुक्यात केलेली विकास कामं आहेत. मी मागील 5 वर्षे जे माझं विजन होतं, ते विविध प्रकल्प होते, ते प्रकल्प आपण मंजूर केले, परंतु मागील 5 वर्षात ते प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागलेले नाही. ते पूर्ववत करण्यासाठी मी या ठिकाणी निवडणूक लढतो आहे. या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या निवडणुकीचे सर्वात प्रभावी मुद्दे काय असणार आहेत? आपल्याला माहितच आहे की सर्वात मोठा प्रश्न आहे पाणी टंचाई, आणि मी जी बावलीसारखी 285 गावाची योजना जी मंजूर केलेली आहे, तिचं 70% काम झालं आहे. त्या माझ्या कार्यकाळात म्हणजे येत्या 7-8 महिन्यात ते पूर्ण करून माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा उतरणं हा एक माझा उद्देश आणि ध्येय असणार आहे. तालुक्याचं क्रीडा संकुलन असेल, तसेच की इमारत असेल, बस पोर्ट असेल, घनकचरा प्रकल्प असेल, बेरोजगारीसाठी MIDC निर्माण करणं असेल, हे प्रश्न घेऊन मी ही निवडणूक लढतो. आपली लढत प्रत्यक्ष कोणाबरोबर, म्हणजे कोणत्या उमेदवाराच्या बरोबर होईल? माझी लढत उमेदवाराच्या बरोबर मी या ठिकाणी सांगू शकत नाही. मी कोणाला हरवण्यासाठी उभा नाही, तर मी जिंकण्यासाठी उभा आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. सतत आपल्या तालुक्यामध्ये बरोरा घराण्याशाहीवर जो टीका होते, त्याबद्दल आपलं काय म्हणणं? खरं म्हणजे घराण्याशाही किंवा वारसा, स्वर्गीय माधव बरोरा या मतदारसंघात त्यांनी काम केलं, प्रशासनावर त्यांचा पगडा होता, त्या हयात असताना मी जर घराण्याशाही असतो आणि मी त्यांचा वारसा म्हणजे वारसानेच बोला झालं आहे, तर मी त्या हयात असतानाच मी आमदार झालो असतो. पण ते नसताना मी गेले सातत्याने जनतेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी काम केलं, आणि म्हणून जनतेने मला मागच्या पंचवार्षिकमध्ये निवडून दिलं होतं, आणि मी घराण्याशाहीपेक्षा विकास माझ्या कार्यावर या ठिकाणी पुढे येतो. हे होते महाविकास आघाडी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्याशी संवाद साधल्याबद्दल त्यांचे मी मशाल न्यूज नेटवर्कतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि पुढील त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.